त्यांची इच्छा पूर्ण करायची आमची जबाबदारी आहे आणि लोकांची जो इच्छा आहे ना, लोकांची जो इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी जेवढं आमच्या जेवढी ताकद आहे, जेवढी क्षमता आहे, ही ऑल आऊट जाण्याची हीच वेळ आहे ना. नाहीतर नुसतं आमचे वडील अधिपती हे म्हणून उपयोग काय, हीच वेळ आहे आमची. म्हणून त्यामध्ये काही शंकाच नाही. म्हणजे मी सुद्धा माझ्या ज्या काही आकांक्षा असतील किंवा माझे जे काही मला वाटत असेल मी जीवनात काय व्हावं, हे सगळे सेकंडरी आहेत, हे दुय्यम आहेत ह्याच्यासमोर. म्हणून महाराजांची इलेक्शन आमच्यासाठी नंबर वन आहे आणि महाराजांना एकदा सगळं ठरलं तर मोठ्या मताधिकाराने कसं निवडून आणायचं सुद्धा ती आमची जबाबदारी राहणार. कसं नियोजन असणार आहे या सगळ्या निवडणुकीमध्ये, कारण नाव काही तासांमध्ये पक्षाने नाव फायनल होईल असं असताना दुसऱ्या बाजूला महाराजांना नेमकं का वाटलं की आपण या निवडणुकीच्या जीवनात उतरावं, कारण अनेकांना हा प्रश्न पडला की आता महाराज का निवडला. महाराज सांगतील ना, आणि का उभारू नये, का उभारू नये हा माझा प्रश्न आहे. म्हणजे महाराजांच्या सारखं व्यक्तिमत्व जर पाहिलं असेल तर आजपर्यंत त्यांना असं कोणी म्हणू शकत नाही की आमचा त्यांना विरोध आहे. मला उलटं म्हणतील पण त्यांना केव्हा म्हणू शकत नाही. आणि त्यांचे अभ्यास आहेत, त्यांचा प्रचंड म्हणजे म्हणजे प्रचंड त्याला आपण काय म्हणतो म्हणजे वाचण्याची एवढी आवड आहे, एवढे अभ्यास आहेत, ओव्हरऑल पर्सनॅलिटी आहे, अनुभव आहे त्यांच्याकडे. तो निश्चित कोल्हापूरच्यासाठी तो ॲडव्हान्टेज राहणार आहे. महाआघाडीच्या नेत्यांकडून आवाहन, महायुतीच्या नेत्यांकडून आवाहन केलं जात आहे तुमचं आदराचं स्थान आहे आणि या वयामध्ये आपण निवडणूक लढवू नये असं आवाहन केलं, भावनिक आवाहन केलं जात आहे महायुतीच्या नेत्यांकडून. म्हणजे हे बरं आहे, मोदींचं वय काय, मग ते कसे उभारतात, आम्हालाच लागू सगळं वय असं कुठं काय. म्हणून वय हा फॅक्टर नाही, अनुभव हा फॅक्टर आहे आणि अनुभव हा निश्चित महाराजांचा राजकीय अनुभव नसला तरी एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि ते अभ्यासू व्यक्तिमत्व निश्चितपणाने दिल्ली गाजवलं.